या शहरचं स्वागत करतो. आंबोलीच्या हे आगळेवाळे विचारतो. मित्रांनो, आता आपण आंबोलीला तर आहोत, पण आंबोलीला यायचं कसं किंवा येण्याचं उत्तम साधन कुठलं, म्हणजे जसं बाईक आहे, फोर व्हीलर आहे किंवा गाड्यांचा काही प्रवास आहे का गव्हर्नमेंटच्या, लागणारा खर्च किती आहे, किंवा नुसतं आंबोली न पाहता आजूबाजूची अजून किती पॉईंट आपण एक्सप्लोअर करू शकतो, अशी संपूर्ण माहिती आपल्या या ब्लॉगमध्ये असेल. तर चला मित्रांनो, माझ्याबरोबर या आंबोलीच्या आगळेवेगळ्या सफरमध्ये. काल आपण मांगेली धबधब्याची भटकंती केल्यानंतर आज आपला आंबोलीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आंबोली भारतातील सर्वात सुंदर घाटापैकी एक घाट. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पर्यटनापैकी पर्यटकांचं आवडतं ठिकाण. सावंतवाडी स्थानकाबाहेरूनच रिक्षाची सुद्धा सुविधा आहे. जर व्हिडिओ सांगितलेले सर्व पॉईंट करायचे असल्यास अंदाजे 3000 पर्यंतचा एका दिवसाचा खर्च येईल. सगळ्यात कमी खर्चिक ऑप्शन म्हणजे रेंट अ बाईक. सावंतवाडी स्थानकाबाहेरून तुम्ही रेंट अ बाईक करू शकता, जिथे स्कूटर बाईकचा एका दिवसाचा खर्च 300 ते 350 रुपयेपर्यंत. त्यात अंदाजे जर 400 पेट्रोल टाकले तर आपण सर्व पॉईंट व्यवस्थितपणे बघता येतील. सावंतवाडीतून पर्यटनासाठी जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी गाडी रेंटवर हवी असल्यास खालील नंबरवर संपर्क करा. आंबोलीत पावसाळ्यात खूप मुसळधार पाऊस पडतो, म्हणूनच हे ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणूनही ओळखलं जातं. आम्ही आता आंबोली घाट जसा अर्धा चढून आलेलो आहेत, आणि इथे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आंबोलीचा जो मुख्य धबधबा आहे तो तर पुढे आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा ना असे अनेक धबधबे आहेत. म्हणजे तुम्ही जर तिकडे सुद्धा एन्जॉय केलात किंवा मजा केली त्याच्यानंतर तुम्ही इथे सुद्धा करू शकता किंवा इथे सुद्धा तुम्ही अगोदर करू शकता. एवढं भारी दिसतं हे सगळं. आता आपण मुख्य आंबोलीच्या धबधब्याकडे जाऊया. मित्रांनो, आता आपण मुख्य आंबोलीचा जो मुख्य आकर्षण आहे धबधबा त्यात इथे पोहोचलेलो आहे. आणि इथे आसपास बघाल ना तर सगळीकडे मधला दिवस असून सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत, म्हणजे पर्यटकांची इथे ना रेलचेल असतेच कंटिन्यू. त्यामुळे तुम्ही जर शनिवार रविवार आलात तर अजून गर्दी भेटेल. आजूबाजूला सगळे दुकानाची स्टॉल आहेत, मॅगीपासून मक्यापासून भजी कांदा भजी जेवणापासून तुम्हाला सगळं इकडे भेटेल. इथे काही फलक लावलेले आहेत, त्यातला आता म्हणजे तुम्हाला दिशादर्शक थोडंफार पॉईंट दाखवलेत की जर तुम्ही अजून कुठले पॉईंट फिरू शकता. त्यातला आता आत्ता आपण आंबोली धबधब्याकडे, त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपण कसं आहे एका कुटुंबाबरोबर जर तुम्ही आलात तर मुख्य पॉईंट किती फिरू शकतात. मित्रांबरोबर तर तुम्ही पूर्ण आंबोली फिरू शकता, पण जर कुटुंबाबरोबर आला तर एन्जॉय करून किती फिरू शकता यानुसार मी आज पॉईंट दाखवणार आहे. तर त्यातला पहिला आंबोली करू, नंतर हिरण्यकेशी रिव्हरचा जो उगम आहे स्थान सुंदर मंदिर आहे ते पण करू, त्याच्यानंतर कवले 7 पॉईंट म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल आहे, भन्नाट असा रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिकडे जाऊ, त्याच्यानंतर अजून एकाच कुठला पॉईंट करता येत असेल तर तो सुद्धा नक्की करू. फक्त पावसाची वाट बघतो, कारण पाऊस 6-7 दिवसापासून पडला नाही, पडतो तो पण संध्याकाळी पडतो आहे. आज दिवसभर पाऊस नाही आहे, आत्ता वाजले 12, पाऊस थोडा पडला की अजून जबरदस्त वाढेल. चला आपण धबधब्याकडे जाऊया. जास्त जेव्हा पाऊस असेल ना त्या शिड्यावरून पूर्ण पाणी जसं आपण ऋषी धरण कसा बघितला तसं वाहत असतं. पर्यटकांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. Thank you.
पाऊस जरी जास्त नसला ना तरी पण अक्षरशः धबधबा ओसंडून राहतो आणि थोडा जरी पाऊस पडला ना तर याच्या पांढऱ्या बनवल्या आता पर्यटनासाठी त्याच्यावरून तसं पाणी एकदम ना जबरदस्त भारी वाटतं जसं आपण भुशी डॅमला दिलेली नव्हे तसंच वाटतं आपला मुख्य धबधबा बघून झाल्यावर आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटला चाललेलो आहे म्हणजे जे मंदिर बघायचं होतं ना तिथे चाललो आहे थोडा थोडा आता पाऊस सुरुवात झाली आहे जॅकेट पण घालतो पण आजूबाजूला तुम्ही इथे बघाल ना तर सगळी हॉटेल आहेत चाय भजी मॅगीपासून तुम्हाला सगळी सुविधा इथे मिळेल आणि मित्र रात्री नॉर्मली कितीला हे सगळं बंद होतं संध्याकाळी 7 च्या नंतर कोणीच नसतं म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 6 संध्याकाळी किंवा 7 वाजेपर्यंत ह्या गोष्टी भेटतील म्हणजे थोडं जसं धबधबा बघितला ना त्याच्या पुढे जसं वरच्या साईडला चढलो ना तसं 2 मिनिटात सूर्यास्त पॉइंट आलाय म्हणजे सनसेट इथून अस्ताला जाणारा सूर्य खूप भारी दिसतो पण ही व्हॅली आहे डीप व्हॅली आहे आणि अक्षरशः धुक्यामुळे ना या व्हॅलीतून काहीच दिसत नाही आहे धुकं नसेल तर अक्षरशः बघण्यासारखं आहे हा प्रदेश सगळा जर तुम्ही संध्याकाळचा आलात तर एकदा इथे बघू शकता सूर्यास्त कसा दिसतो करून मित्रांनो आता जसा आपण आंबोलीचा जो धबधबा बघितला त्याच्यासाठी 5 मिनिटाच्या पुढे सनसेट पॉईंट बघितला सनसेट पॉईंटच्या नंतर 2 मिनिटं अंतरावरच इथे सिंधुदुर्ग बँक लागली आहे माझ्या मागे बघा सिंधुदुर्ग बँक नाका आहे आणि इथे आंबोलीची जी आहे ना पोलीस चौकी सुद्धा आहे त्यामुळे इथे आजूबाजूला ना हॉटेलचे बोर्ड लागले आहेत त्यामुळे राहण्याची व्यवस्था होऊ शकते जेवणाची व्यवस्था होऊ शकते त्यामुळे फक्त एक माहिती करता मी इकडे फिरलो की हॉटेलमध्ये प्राईस काय असेल जर राहायचं असेल तर एका माणसाचा साधारण 500 ते 700 पर्यंत राहण्याचा खर्च येऊ शकतो जर तुम्ही 4 जण आहेत तर 2000 सहज तुम्हाला राहण्याची व्यवस्था होते त्यामुळे इथे राहण्याचं चिंता नाही तुम्हाला आणि ऑप्शन पण भरपूर आहेत एकच हॉटेल नाही की तुम्हाला इथेच अडकून बसला अरे ऑप्शनच नाही पण इथे भरपूर हॉटेल आहेत ओंकार सर आता आम्ही इथून पुढे जा बघतो की खरंच इथे जेवण्यासाठी आहे का जर तुम्ही एका दिवसासाठी आलात राहायचं नसेल तर जेवणासाठी सुद्धा इथे हॉटेल्स आहेत बघा दाखवतो आता आजूबाजूला ना बघा माझ्या मागे दिसेल तुम्हाला दोन्हीकडे दोन्ही रस्त्याला हॉटेल आहेत जशी मेस असते ना मेस म्हणजे घरगुती जेवण उत्तम प्रकारे आणि कोकणात आलाय तर तुम्हाला उत्तम प्रकारे जेवण भेटेल दोन्हीकडे असंख्य हॉटेल्स आहेत जेवणाची व्यवस्था सहज होईल व्यवस्थित आंबोलीची पोलीस चौकी जशी बघितली ना त्याच्या पुढेच ना 5 मिनिटाच्या आतच बाईकने हिरण्यकेशीचा एक बोर्ड लागलेला आहे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हिरण्यकेशी म्हणजे आपल्याला टर्न मारून ह्या दिशेला वळायचं आहे हे बघा आम्ही इथून आलो आंबोली धबधब्याच्या इकडे आपण आंबोलीच्या ज्या नाक्यावर थांबलेलो आंबोलीचं जे पोलीस स्टेशन होतं त्याच्या ठीक 5 मिनिटावरच ना उजव्या हाताला रस्ता वळत होता उजव्या हाताला आतमध्ये हिरण्यकेश मंदिरासाठी तिथून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे खरं तर पार्किंगची स्पेस भरपूर आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये चार्जेस घेतले नाही जात आणि एक फक्त 10 रुपयाची एक प्रवेश फी म्हणून आम्हाला एक पावती दिली ग्रामपंचायतची आणि हा वातावरण पण खूप एकदम गावचा एकदम फील येतो आहे खरं तर गावच आहे आणि नेचर म्हणजे निसर्ग आता हे पूल आहे बघा भारी वाटतंय
आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधता दृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजला जातो. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रातील संशोधकांकडून संशोधन करण्यात आले. हिरण्यकेशी नदीचा उगम ह्या मंदिराच्याच बाजूला असणाऱ्या गुफेतून होतो. मंदिराच्या समोर असलेल्या कुंडात दुर्मिळ अशा माशाच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला. हिरण्यकेशी नदीच्या नावावरूनच हिरण्यकेशी देवमासा असे नाव ठेवण्यात आले. मित्रांनो, आता आपण मंदिरात तर आलेलो आहे. मंदिराच्या भोवती जी झाडं आहेत ना, तो परिसर एकदम शांत आहे, निसर्गरम्य. आणि बाजूला एक कुंड आहे. कुंडामध्ये आता इथे बोर्ड लावलेला आहे. मिशन आधार सिंधुदुर्ग ही संस्था आहे, त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे की हिरण्यकेशी जी माशाची जी उत्पत्ती आहे ना, ती इथे होते, म्हणजे या नदीत पुढे त्या कुंडामध्ये. त्यामुळे इथे उतरणं किंवा पोहणं अलाउड नाही करू असं लावलेलं आहे. त्यामुळे आपण मीही उतरलेलो नाही. प्लस इथे काही इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेली आहेत. जो हिरण्यकेशी मासा आहे ना, त्याचे फोटो लावलेले आहेत. हा सत्यजित मानेंनी क्लिक केला आहे, हा हेमंत तोगलेनी क्लिक केला आहे, तेजस ठाकरेंनी पण आहे. म्हणजे असे लावलेले आहेत आणि त्याची थोडीफार माहिती दिली आहे. हिरण्यकेशी देव मासा जो ह्या कुंडामध्ये ही प्रजाती भेटलेली आहे, त्यामुळे इथे पवित्र स्थान आहे, पोहणं अलाउड नाही म्हणून असं त्यांनी बोर्ड लावलेलं आहे. आम्ही मंदिर बघून तर झालो, पण तुम्ही आजूबाजूचा हे बघता काय, पाऊस पडतोय धुक्यामध्ये आणि इकडची झाडं ना खूप भारी वाटतं. आणि त्यात एकदम शांतता आहे मंदिरात. म्हणजे आजूबाजूला काही पर्यटक आहेत, पण खूप शांतता आहे मंदिराच्या पूर्ण परिसरात, संपूर्ण परिसरात. प्लस तिथे जी सामाजिक संस्था आहे, तिने पर्यावरणाच्या विचार दृष्टिकोनातून काही फलक लावलेत की त्या कुंडात उतरू नका, कारण तिथे हिरण्यकेशी जे मासेची उत्पत्ती सापडली आहे, तर त्याच्या कुठेतरी उत्पत्तीला धोका होऊ शकतो. पण काही पर्यटक असतात की बोट वाचून सुद्धा आंघोळ करतात. तर माझी विनंती आहे की हे स्पॉट नक्की येण्यासारखं, फिरण्यासारखं आहे. पण जर असे फलक लागलेत तर आपण पण त्या गोष्टीचा, त्या ठिकाणाचा आदर ठेवला पाहिजे आणि पाण्यात उतरलं नाही पाहिजे. आपण आता कावळेसातला आलेलो आहे. इथे बाजूला पार्किंगसाठी खूप मोठं मैदान आहे, की गाडी पार्किंग करू शकता, कुठले चार्जेस घेत नाही. आजूबाजूला दुकान आहेत, हॉटेल्स आहेत, आणि चाय नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळी सुविधा होते. पण इथून सगळीकडे धुकं पसरलंय, त्यामुळे अजूनच भारी वातावरण वाटतंय. या पॉईंटवर आता अक्षरशः मुसळधार पाऊस चालला आहे, त्यामुळे खरंच दुखल्यामुळे ना काही दिसत नाही, पण तरी पण ना आजूबाजूचं किती भारी दिसतं बघा. आणि ह्या ज्या बॅरिकेड आहेत ना, साधारण 1 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या आहेत. म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत की कोणी ओलांडू नये, कारण एवढं खतरनाक सीन असेल ना इथून. आता पण इथून धबधब्यांचा आवाज क्लिअर ऐकायला येतोय. म्हणून तुम्ही ह्या आंबोलीला जेव्हा याल तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. ही एक छोटीशी एक मजली इमारत बनवली आहे, जेणेकरून पर्यटक इथून बघून इथे पडून ना इकडच्या इथून जो व्ह्यू दिसून आहे या पठाराचा, खूप भारी दिसतोय. आता लक्षात येतो की तो जो वॉटरफॉल आहे तिकडे आहे, आणि जर जोरदार हवा असेल तर हवेमुळे ना वॉटरफॉल रिवर्स येतो, वरती येतो.
जर तुम्ही कुटुंबासोबत असाल तर मस्त पैकी एन्जॉय करून 4 ते 5 तासात सर्व पॉइंट बघून होतील. आशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. लवकरच भेटू अशाच एका भन्नाट ठिकाणी. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.